हो चांगला ऑन ऑन साइड प्लेस केलाय. बॉटम एंडच्या माध्यमातून योगेशने स्वतःचं खातं उघडलं, स्वतःचं आणि संघाचं सुद्धा खातं उघडलं एका धावेने. धाव संख्या एक. प्रतीक्षा नगर प्रीमियर लीगचा दुसरा पर्व तुम्ही अनुभवत आहात. जी टी सी लाईव्हच्या माध्यमातून तुम्हाला घर बसल्या स्पर्धा सुद्धा बघायला मिळते. थेट प्रक्षेपण सुरू आहे जी टी सी लाईव्ह या वाहिनीवर. बॅक टू द बॉल. चांगला फटका आहे, ऑफर केला चांगला फटका. थोडीशी मिसफील्ड झाली, बॅकअप तिथे आहे. एकच धाव मिळल्या चेंडूवर. क्विक सिंगल. दोन्ही फलंदाजांनी खातं उघडलं एकेका धावेने. धावसंख्या दोन धावा धाव फलकावर. सामना जिंकण्यासाठी लक्ष आहे ते 33 धावेचा 33 रन्स टू विन. तेहतीस धावेचा पल्ला गाठायचा सामना जिंकण्यासाठी. षटक क्रमांक पहिलं आपण बघतोय गोलंदाजी मार्गवर कार्तिक आलाय घेऊन. पुण्याचा कार्तिक राऊंड विकेट अटॅक करतोय. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. हो अप्रतिम डिलिव्हरी. पुण्याने बीट करून गेला चेंडू निघून. बॅट्समन बीट, कीपर बीट. निश्चितच इथे अपेक्षित आहे. बाकी कुठल्याही खेळाडूने सिग्नल करू नका. पंच यावर काय निर्णय घेतात बघूया. लाईन अंपायर सुद्धा तिथे आहेत, त्याला डिस्कस करतायत. दोन धावा, गुड डिसिजन फ्रॉम अंपायर. बघा आतापर्यंत प्रतीक्षा नगरमध्ये ओवरआर्म क्रिकेट असो अंडरआर्म क्रिकेट असो या गोष्टी आम्हाला अनुभवायला मिळाल्यात की फक्त तीन पंच नाही तर अजून सुद्धा लाईन अंपायर सुद्धा असतात. त्यामुळे कुठल्याही खेळाडूवर कुठल्याही संघावर अन्याय होत नाही ही काळजी मात्र सर्व आयोजक घेतात किंवा इवन त्यांचे सर्व कार्यकारी सदस्य घेतात. आणि हे चित्र आता सुद्धा बघायला मिळत आहे. विचार विनिमय करून डिस्कस करून नंतर डिसिजन दिलाय. दोन धावा इथे ऍड करूया धावफलकावर. आणि प्राणेश मला सांगतोय दोन धावा ऍड केल्यानंतर धावसंख्या अंकित झाली धावफलकावर ती 5 धावा. कार्तिकचा पुढचा चेंडू समोर आहे तो योगेश. ऑन साईड अप्रतिम टायमिंग, गुड शॉट. वॅकेंट एरिया, सीमा रेषा बाहेर चौकार. पुढचा चेंडू अप्रतिम डिलिव्हरी, व्हेरी गुड डिलिव्हरी. चांगला चेंडू आता आलाय ऑप्शनच्या थोडासा बाहेर. सरशेत निघून जातोय. धावसंख्या अंकित जरी त्या चौकारच्या मध्ये मागच्या चेंडू आपण बघितलं चौकार. धावसंख्या 9 धावा धाव फलकावर. चला फिल्डिंग लावून घ्या, वेळ भरपूर घेतलाय. 1:10 पहिला चेंडू पडलाय. आतापर्यंत 5 मिनिटं घेतलेत पहिल्या षटकासाठी. मॅच जरा स्पीडअप करायची आहे. मॅच स्पीडअप करा, सामना सुरू करा लवकरात लवकर.
गोलंदाजी मध्ये परिवर्तन, गोलंदाजी मार्ग आपण बघतोय नवीन आलेला गोलंदाज सर्वना साइडला आपण बघतोय बॅट्समन तो म्हणजे सूरज अजूनपर्यंत एका धावेवर तो नाबाद आहे खेळतोय सर्वना पुढचा आणि पहिला षटक वैयक्तिक घेऊन आलाय हो लेग स्टिकच्या बाहेर चेंडू दिशाहीन चेंडू आणि व्हाइट बॉल धावसंख्येत भर धावसंख्या आपण बघतोय 10 धावा धावफलकावर स्टेप पडून चांगला टायमिंग चांगला फटका आणि बरोबर खेळाडूच्या हातामध्ये झेल फलंदाज बाद काही होणार नाही हां मग ठीक आहे माझा आत्मा तुझ्या अजून एक धक्का लागतो फलंदाज बाद होत आहेत आघाडीचे दोन्ही फलंदाज योगेश आणि सूरज चौथ्या क्रमांकावर बॅटिंग लागलाय तो सनील ऑन ड्राइव्ह ऑन साइड प्लेस केला हलका त्याने बॉटमॅनचा खूप चांगला वापर दोन धावांचा प्रयत्न सुरू आहे आणि दोन धावा होतील सुद्धा कंप्लीट व्हेरी गुड रनिंग या दोन धावांची मदत आणि दोन धावसंख्या आपण बघतोय धावफलकावर जी अंकी झाली धावफलकावर आपण बघतोय धावसंख्यात आपण बघतोय जी अंकी झाली ती 13 धावा धाव फलकावर स्ट्राइक केला फलंदाज सनील आहे दोन धावांनी खातं उघडलं सनीलने अजूनही 20 धावांची गरज हो अप्रतिम डिलिव्हरी थोडस ओव्हरपिच चेंडू होता हलकासा लेग ब्रेक होतोय आणि बीट करून जातो थोडस बॉटम हँडचा वापर करून चेंडूला प्लेस करायचं होतं साहिलला सनीलला डॉट बॉल चेंडू हवेमध्ये झेल आणि फलंदाज बाद बॉल अँड कॉट थर्ड विकेट डाऊन अरे भंगार की शक्ल के तेरे बाप को भूल गया क्या तो आइंदा से मेरे नाम में मत लग समझा हेलो थैंक यू डीजे थैंक यू प्रशांत तीन गडी बाद धावसंख्या 13 धावा धावफलकावर दोन षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि आता मात्र दोन षटकांमध्ये 20 धावांची गरज आहे अप्रतिम षटक बघायला मिळालं ते गोलंदाज सर्वनाचं बॅट्समन नेम प्लीज नॉन स्ट्रायकिंग गेला अधिराज अजूनही दोन षटकांचा खेळ शिल्लक आहे आणि दोन षटकात करायचे त्या 20 धावा स्पीड अप करा दोन षटकांसाठी 20 मिनिट 10 मिनिट तुम्ही घेतली आहेत अजूनही 10 मिनिटाचा खेळ शिल्लक आहे स्पीड अप करा मॅच संदीप ऑन स्ट्राइक ऑफ स्टंपच्या खूप बाहेर चेंडू खूप बाहेर दिशाहीन
वाइट चा सिग्नल केले पंचांनी, धाव संख्या 14, स्टेप आउट खेळायचा प्रयत्न हवेमध्ये, चेंडू मिस टाइम आहे फटका, क्षेत्ररक्षक दूरवर येतोय, जज करतोय आणि पंचांचा इशारा बघायचा आहे काय येतोय चेंडूवर, लाइन अंपायर सुद्धा तिथे आहे त्या ठिकाणी, ते बघूया काय सिग्नल करतायत, काय देत आहेत बघूया, इट्स अ सिक्स, व्हाट अ शॉट इज दॅट फ्रॉम संदीप गुंडापेली. षटकामुळे धाव संख्या 11 चेंडू आणि आता मात्र 13 धावांची गरज, एका षटकारामुळे बघा किती मोठा फरक पडलाय सामन्यामध्ये, अक्षरशः कमबॅक केलाय बॅटिंग करताना आपण बघतोय संघ, तो म्हणजेच कोंढाणा नाईट्स या संघाने, हो दबाव दबाव प्रेशर आणि दबावाखाली आपण बघतो गोलंदाज आहे तो आपण या षटकामध्ये, तो म्हणजेच सुभाष, वाईट बॉल, धाव संख्या 21, 21 ऑन स्कोर कार्ड, धाव संख्या 21 अजूनही करायचे त्या 12 धावा, स्टीअर केले पॉइंट रिजन मध्ये, सेन्सिबल क्रिकेट, दोन धावांचा प्रयत्न सुरू आहे, ओ गुड रनिंग गुड रनिंग, क्रिकेट विथ द ब्रेन आणण्यासाठी संदीप ओळखला जातो, ही खासियत आहे त्याची, ही त्याची स्टाईल आहे, ही त्याची अदा आहे, याच अंदाजाने तो बॅटिंग करतो नेहमी, एक आक्रमण आणि एक संयम याचा मिलाप बघायला मिळाला संदीपच्या बॅटमधून, सेन्सिबल क्रिकेट, दोन धावा इथे ऍड केले धावफलकावर, दोन धावांची मदत, धावसंख्या आपण बघतो जी अंकी झाली धावफलकावर ती 23 धावा, अजूनही करायच्या त्या 10 धावा बरोबर, चेंडू आपण बघतोय षटकातले शिल्लक आहे ते एकूण आता 10, या इनिंगमधले 10 चेंडू आणि 10ची गरज, ओ क्लीन बॉल, वॉट अ डिलिव्हरी, पायाच्या मागून वेगळीच मजा आहे आणि प्रशांतने ते अप्रतिम पेश केलं आमच्या समोर, GTC लाईव्हच्या माध्यमातून आपण बघतोय स्पर्धेचं थेट प्रक्षेपण तुम्हाला पाहायला मिळत आहे, दोन चेंडू झालेत अजूनही, चार चेंडू, तीन चेंडू झालेले आहेत, तीन चेंडू शिल्लक आहेत, व्हाईट बॉल, स्ट्राईक रोटेट होईल, स्ट्राईक इथे चेंज केली जाईल, बघूया ओव्हर थ्रो झाल्यानंतर, वाईट सोबत धाव इथे ऍड केली जाईल धावफलकावर, 24, हो लास्ट मोमेंटला लेग लान्स बघायला मिळतोय, खूप चांगला फटका एक्झिक्यूट केला, ऑफर केलाय गोशान किंग क्षेत्रामध्ये, क्वार्टर सेंचुरी कम्प्लीट 25, 25 धावा धावफलकावर, मग अशी मी उल्लेख केला की GTC लाईव्हच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण सुरू आहे आणि कॅमेरामनच्या भूमिकेत आपण बघतोय कुणाल इंदब जे समोर एक्झॅक्टली बसलेले आहेत कॅमेरा घेऊन, कॅमेरा मात्र त्याच्या माध्यमातून ते कव्हर करतायत, ही पूर्ण क्रिकेट स्पर्धा, हे मैदान, हो अप्रतिम चेंडू इथे मात्र चूक झाली विकेट किपर कडून, क्विक सिंगल कम्प्लीट झाले चेंडूवर आणि कुणाल इंदबची खासियत आहे, जे तुम्ही जर GTC लाईव्हच्या ऑफिशियल पेजवर तुम्ही जाल, त्यांचं जे इंस्टाग्राम पेज आहे तुम्ही जा त्याच्यावर जाल ना, ते जेवढे काही व्हिडिओ तुम्हाला जे बघायला मिळत आहेत ते सर्व व्हिडिओ म्हणजे इव्हन ज्या रील्स आहेत त्या सर्व कुणाल इंदबने बनवल्या आहेत स्वतःहून, ही कुणालची खासियत आहे, ही कुणालची ओळख आहे कुणाल इंदब जे आमचे कॅमेरामन आहेत, व्हाईट बॉल, दबाव गोलंदाजावर अजूनही आहे सुभाष, धाव संख्या 27 धावा, अजूनही 6 धावांची आवश्यकता आहे, बॉटम हँड क्विक सिल घ्यायचा प्रयत्न, व्हेरी गुड रनिंग गुड रनिंग, ते एकूण षटक संपते ती 3 धावा अंकी झाले धावफलकावर, आपण त्या बघतोय ते म्हणजेच 28 म्हणजे अजूनही 5 धावांची आवश्यकता आहे.
बरोबर बराच वेळ घेतलाय तुम्ही, शेवटची चार मिनिटं आहेत तुमच्या माहितीसाठी, अदरवाईज तुम्हाला पेनल्टीला सामोरं जावं लागेल नेक्स्ट मॅचला. सहा चेंडू शिल्लक आणि गरज आहे ती पाच धावेंची. आयोजक तुमच्यावर लक्ष ठेवू नयेत, जास्त तुम्ही वेळ घेतला तर पेनल्टीला सामोरं जावं लागेल, ही गोष्ट लक्षात ठेवा. लोहगड लायन्स नेक्स्ट मॅचला ताबडतोब पेनल्टी लागेल. बॉलर्स नेम आदित्य, गोलंदाज आदित्य येतो गोलंदाजी मार्गवर. सहा चेंडू शिल्लक आहेत, पाच धावांची गरज. नितीन लब्धेकडून एक पारितोषिक आलंय, जर आदित्याने मॅच जिंकून दाखवली तर 200 रुपयाचं कॅश प्राईज दिलं जाईल आदित्याला. इट अ बिग बिग अपॉर्च्युनिटी, एक संधी मोठी आहे, या संधीचं सोनं करून दाखवावं लागेल, कारण क्लोज मॅच आहे, मॅचचा रिझल्ट काही लागू शकतो. हो, वेगळी शैली आहे चेंडू फेकण्याची. दोन धावा प्रयत्न निश्चित असेल, गॅप खूप मोठा आहे. दोन धावा इझिली कम्प्लीट, गुड रनिंग. दोन धावा इझिली कम्प्लीट केले त्या नितीनने, खातं उघडलं, दोन धावांनी धावसंख्येत भर झाली आहे, धावसंख्या 30. पाच चेंडू, तीन धावांची आवश्यकता. एक चेक पूर्ण झालाय. हो, गॅप खूप मोठा, पुन्हा एकदा वॅकंट एरिया आणि पुन्हा एकदा एकच धाव, पंचांचा इशारा, फक्त डिक्लेअर झोन, एकच धाव. 31, दोन धावीची अजूनही आवश्यकता आहे. चार चेंडूचा खेळ शिल्लक आहे. नितीन आपण बघतो बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आला आहे तो, म्हणजेच मैदानावर 6व्या क्रमांकावर. चला नेक्स्ट मॅच साठी दोन्ही संघांनी ताबडतोब रेडी राहायचं आहे, सामना लगेच सुरू करायचा आहे. खूप चांगला चेंडू होता. जर नितीनने षटकार मारला तर 500 रुपयाचं पारितोषिक रॉबिन करणं दिलं जाईल. षटकार मारून मॅच फिनिश करणार का नितीन, जो ऑन स्ट्राईक आहे. तीन चेंडू, दोन धावा. तीन चेंडू, दोन धावांची गरज आहे. क्लोज मॅच, आदित्य सामना अजूनही जिंकून देऊ शकतो हा विश्वास त्याच्या गोलंदाजीमध्ये अजूनही बघायला मिळतोय. पंचांकडनं गाठ घेतोय, सांगतोय की थोडंसं मागे जायला सांगतोय बॅट्समनला, जेणेकरून मला तिन्ही स्टंप दिसतील. चेंडू त्याने तसाच टाकला होता मागचा. हो, गोलंदाजाच्या हाताच्या खालून चेंडूला एक्झिक्यूट केलंय. स्कोर इज इक्वल, 32 ऑन द बोर्ड.